कारतूस म्हणजे बिणकामाचा उद्धव ठाकरे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्ला बोल. नागपूर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांचा फडतूस म्हणून उल्लेख केला आहे बिणकामाचा, असं ते म्हणाले. मी हल्ली शब्द जपून बोलत आहे, तरी नेभळट हा शब्द गेलाच. काही दिवसांपूर्वी मी फडतूस शब्द वापरला होता, त्यावरून वाद निर्माण झाला. मी हल्ली शब्द जपून वापरायला लागलोय. 8-10 दिवसांपूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता, पण फडतूस बोलण्यामागील माझा उद्देश काय होता? महाविकास आघाडीच्या सरकार वेळी जागतिक संकट होतं, पण हे उलट्या वयाचं सरकार आल्यानंतर अवकाळी पाऊस येतोय. आजच्या सभेचं वेगळंपण सांगतो. पहिली युती होती, पण आम्हाला फसवलं. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो. आमच्या सरकारने काम केलं, मग जनतेसमोर आलोय. सरकार गद्दारी करून पाडलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू, आणि करू तर छातीवरच करू. हे अवकाळी सरकार आलं आहे. मी हल्ली जरा शब्द जपून वापरायला लागलेलो आहे, तरी सुद्धा एक नेबळ्या शब्द गेला तोंडातून. 8-10 दिवसापूर्वी फडतूस शब्द बाहेर आला होता, त्याच्यावर मोठं तावडू निवड. पण फडतूस बोलण्यामागचा माझा उद्देश काय होता? आज सुद्धा शेतकऱ्यांचा आक्रोश माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहितीये. आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना असं म्हटलं जात होतं, हे सरकार बघा कोरोनाचं संकट आलं, तोकते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं. पण तेव्हा ते जागतिक संकट होतं, कोरोनाचं संकट हे जगावरती आलं होतं. पण हे उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर 2-2, 4-4 दिवसांनी गारपीट होतंय, अवकाळी पडतोय. हे उलट्या पायाचं सरकार आहे. आणि उलट्या पायाचं सरकार खरं म्हणजे आजच्या सभेचं एक वेगळेपण तुम्हाला सांगतो. ही महाविकास आघाडीची दुसरी सभा आहे. आजपर्यंत आपल्या देशातली प्रथा अशी आहे की पहिले आघाडी होते, युती होते, अशी आमची पण झाली होती. आम्हाला फसवलं म्हणून आपण एकत्र आलो. मी म्हणेन ते चांगलं झालं, आमचे डोळे वेळेत उघडले. पण आधी सभा घेतली जाते आणि मग सरकार स्थापन होतं. आम्ही आधी सरकार म्हणून काम करून दाखवलंय आणि त्याच्यानंतर सभा घेतो आहोत. आणि जर आमचं सरकार नालायक असतं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलाच नसता. उलट तुम्ही बोलला असं बरं झालं, नाकर्ते लोक गेले, नालायक लोक गेले. पण सरकार ज्या पद्धतीने पाडलं, गद्दारी करून पाडलं, पाठीतवार करून पाडलं, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, मर्दांचा आहे. पाठीमागून वार करणारा महाराष्ट्र नाही आणि शत्रूला पाठ दाखवणारा महाराष्ट्र नाही, समोरासमोर भिडणारा महाराष्ट्र आहे. आम्ही वार झेलू तर छातीवर झेलू, आणि वार करू तो सुद्धा छातीवर करू, ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री होते, आताचे उपमुख्यमंत्री, तेव्हा कधीतरी अयोध्येला गेलेले तुम्हाला माहितीये? आठवतंय तुम्हाला? स्वतः मुख्यमंत्री होतात, आम्ही सोबत होतो, पण तेव्हा कधीही अयोध्येला गेले नाहीत. पण हे जाते म्हटल्यानंतर, अरे तुझा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा, मी पण येणार, मी पण येणार म्हणून गेले आपले नळाबरोबर जाण्याची यात्रा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.